बीडच्या मातोरीमध्ये झालेली दगडफेक छगन भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मातोरीतील दगडफेक नियोजित होती, हाक्यांची रॅली 4 वाजता आली आणि ते 8 वाजता का आले असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय. तर आपण या क्षणाची महत्वाची आणि गंभीर आरोपाची बातमी पाहतोय. बीडच्या मातोरीमध्ये झालेली दगडफेक छगन भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. तर मातोरीतील दगडफेक नियोजित होती असं देखील मनोज जरांगे म्हणाले. तुम्ही का शक्यता असू नये तेव्हा का करत नाही, आता उपोषण तिथंच बसवलं. सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथे एकत्र गेले, त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत. पण तुम्ही तसं का महाराष्ट्रात गावचं नाहीत का, का धनगर बांधवचं आमचं काही झालंय का, काहीच नाही का. तुम्ही अंगावर घालताय विनाकारण, छगन भुजबळला काय अंगावर घालायचं आमच्या काय, कारण आम्ही अंगावर येत नाही, धनगर बांधव येत नाही आणि मराठाही एकमेकाच्या अंगावरती, त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. परंतु ही डाव आहे त्याचा, त्यांनीच सांगितलं आहे, त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांनी कुटाने करून घेतली. ही 100% शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुतवली. इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये, अन्य होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी. आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका.